तर हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? मी तुमचा लाडका वेदांत नारकर, आलो का नवीन ब्लॉग सोबत। सो मालवणच्या ट्रिपचा ब्लॉग कसा चालू आहे, आवडतोय की नाही तुम्हाला? सो आता आम्ही चाललोय आज मालवण बीचवर। तिथे सगळा आमचा स्पॉट आहे आणि हे लोक रेडी झाले आहेत सगळे फुल तयार। आता काम निघालोय, आता चाललोय आम्ही मालवण बीचला। ते जरा काय करणार आहे आम्ही आज सहा जण, एन्जॉय फुल। आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे बाबली, आणि इथे सगळे घरामध्ये सगळे तयारी चालू आहे इथे। नमस्कार मंडळी। आणि सुजित, ए सुजित पण या, आम्ही पण जातोय, आम्ही आता पोहोचू 5 मिनिटं। 5 मिनिटं आमचा विशालचा अजून कपडे नाही आतले। गाईज, आम्ही सगळे तयार होऊन निघालोय। स्टँड बाय मगाशी नाही भेटला, आता चाललो आम्ही लोक मालवण बीच। गाईज, सकाळी सकाळी सनराईजचा व्ह्यू आपल्या पाठी। सुमित भाई मोबाईल मे बिझी। चलो गाईज, आता एस टी स्टँड वर उभे आहे, अजून गाडी काय आली नाही। बघू आता एस टी काय होते। कोकण 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 जीवभा। तर गाईज, आत्ताच आम्ही लोकांनी मालवण बस स्टॉपला उतरलोय, बघूच आहे का तुम्ही? बाकी माझ्या मालवण बस डेपो, आणि इथे सगळे आपले पब्लिक उसाचा रस प्यायला थांबले। सो आता आम्ही चाललो आहे बीचवर फायनली। दाखवतो गाईज, आम्ही फायनली मालवणा किलो हा, आणि माका काय मालवण येऊच नाही, बट थोडा थोडा प्रयत्न करतोय मी। तर तुमका दिसूच हा माझ्या पाठी मालवणचा समुद्र हा, एकदम भारी भारी हा। आणि ह्या साईडला सर्व नारळाची झाडं, आणि माझ्या पाठीत एकदम प्रॉपर सिंधुदुर्ग किल्ला आहे। सो फायनली आम्ही आता मालवणच्या बीचवर आलो। सगळे आपले फंटर लोक तिकडे उभे आहेत, आणि आता आमची जरा स्कुबा डायविंगची बात चालू आहे। तर बघू काय ठरतं आहे, स्कुबा डायविंग काय कसं, आणि फायनली बघू आता मजे मजे। तर माका तर खूप एन्जॉयमेंट असा, पोरांका पण काय माहिती, जरा 4 शब्द पोरांग काहीतरी बोलू। दाखवला दाखव, सिंधुदुर्ग किल्ला दाखवलाय सर्व बोलू बोलू। तर आम्ही पॅकेज घेतला डायरेक्ट 6 राईडचा, आणि तुम्हाला पण इथे पॅकेज घ्यायचा असेल बाई फुल पैसा गिनतो इथं। तर तुम्ही पण इथे मालवणला आलं आणि तुम्हाला डायरेक्ट 7चा पॅकेज घ्यायचा असेल ना, तर भाईला कॉन्टॅक्ट करा। मी भाईचा नंबर आणि कार्ड तुम्हाला देतो, भाई तुम्हाला कमीमध्ये करून देईल। याचा कार्ड आणि नंबर मी टाकतो फोटोमध्ये, डायरेक्ट इथे आलात की यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला सगळं गाईड करतील कसं आहे काय। सो चलो सो गाईज, फायनली आम्ही लोक आता स्कुबा करायला चाललोय। सगळे पोरं एक्साइटेड फुल, भाईने एकदम रावस मध्ये पॅकेज दिला आम्हाला। तुम्ही पण त्याला आपला व्हिडिओ दाखवा, आपला व्हिडिओ दाखवा त्याला भाई, तर तुमच्यासाठी पण कमी करणार। शेवट नंबर विमा टाकलाय भाई सगळा, आपला व्हिडिओ दाखवा भाईला, आपला व्हिडिओ थ्रू आलोय सांगा, आपला व्हिडिओ थ्रू आलोय सांगा भाई, तुमच्यासाठी पण कमी मध्ये पॅकेज देणार। आता पॅकेज कितीचा आहे काय ते तुम्हाला सगळं मी डिटेल मध्ये सांगा नंतर। इथे 1500चा पॅकेज येतो पूर्ण, पण तो आपल्याला कमी मध्ये 1100 मध्ये करून दिलाय। तुम्ही पण आपल्या व्हिडिओ थ्रू आलात तर तो 1100 मध्ये तुम्हालाही करून देईल। एकदम 5 राईड एकदम रावस आहेत, काय आहे काय मी तुम्हाला सगळं कार्ड सगळं दाखवतो। तर चला आता आपण चालू आहे स्कुबाला, आणि सगळे पोरं फुल एन्जॉयमेंट। बाय स्कुबा डायविंग, 6 गेम आहेत टोटल 1100 मध्ये। तुम्हाला 6 गेम कुठेच नाही भेटत, कुठेच नाही भेटत। इथे 1500 ते 1800 रुपये प्राइस आहे पॅकेजची, पण तुम्ही जर आपल्या व्हिडिओ थ्रू आलात तर तो भाई 1100 करणार। त्याला आपला व्हिडिओ दाखवा बस, तुमच्यासाठी 1100।
आणि सुमित भाई फुल एक्साइटमेंट आहे. आता पहिला आम्ही स्कुबाला चाललो तर बघू आता वेअरिंग जॅकेट वगैरे मालवण किल्ला वगैरे आपण जाणार. हा पाटील आमचा सिंधुदुर्ग किल्ला आहे समोरच आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्गला चाललोय. तर गाईज आता फायनली आम्ही लोक चाललोय स्कुबा डायव्हिंगला, चेंज वगैरे केलंय आणि इथे सगळ्यात एक मेन ट्विस्ट, आम्ही सगळ्यांनी सेम कपडे घेतले. आता आम्ही चाललोय स्कुबाला फुल मचवायला. तर आता तुम्हाला दाखवतो पहिला स्कुबा जवळ जातो ते व्हिडिओ वगैरे, ते त्यांचा पर्सनल कॅमेरा असतो, ते तुम्हाला व्हिडिओ वगैरे फ्रीमध्ये काढून देतात. सो चला आधी स्कुबा करू, त्यानंतर पुढे बघू पॅराग्लायडिंग वगैरे सगळं सगळं. आता फक्त एडे चाले चालणार गाईज. सो चलो गाईज, आम्ही फायनली समुद्रात उतरलोय आणि आम्ही सगळे फुल बनाना रायडिंग करायला. पहिली बनाना राईड आहे. काय काय होती पहिला पहिला तिघा तिघांचे राईड आहेत, पहिले तिघांचे जातील मग आम्ही तिघे जाऊ. आमच्या तीन राईड झाल्यात आता, बनाना राईड आणि ती बोट राईड आणि ती जेट स्की, तीन राईड केल्या आम्ही आणि आता आम्ही चाललोय पॅराग्लायडिंगसाठी आणि स्कुबासाठी. सो आम्ही तिघं चौघं पण आम्ही सगळे आता चाललोय स्कुबाला. तुम्हाला स्कुबाचे व्हिडिओ दाखवतो, एडे चाले चालू आहे तिथे. चला लोक बोटमध्ये आलो, बोट मध्ये बसलोय आणि आता आम्ही चाललोय पॅराग्लायडिंग करायला. पावसाच्या राणीची मोजही कोकण,
फायनली आम्ही पॅराग्लायडिंगच्या बोटच्या जवळ आलोय. पॅराग्लायडिंगचा सेट लाव सगळा आणि जाऊ आता पॅराग्लायडिंग करायला. शवताराची जिंग ही कोकण हे गडकिले क्रांतीची निशाणी बिना भीती रगे थोर छत्रपती होते इथे पावन जमी तून गंगा माई जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई बोटच्या टोकावर आम्ही दोघ बसलेलो आहे. बोटच्या टोकावर आणि पब्लिक सगळी पार्टी आम्ही सुरुवातीला आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ माव नाग अंग जिंच्या कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग मानसांनी मानसांचे सोडले करंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना. सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी अपऱ्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी. हित म्हातारीच्या डोळीवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धूमच गाणं गाते भावनानी भावनांशी तोडली कानाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदाती. सर्जराजाची गजोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना.